खरं तर कोरोनाचं संकट आता हळूहळू कमी होत आहे, पण तरी देखील आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्र बसून शनिवार रविवार देखील त्या ठिकाणी बंद राहील, चालू राहणार नाही, सोमवार ते शुक्रवारच चालू राहील, पुढच्या शनिवार रविवार देखील ही साधारण पद्धत राहील, पण परिस्थिती जर खूपच आतमध्ये आलं तर कदाचित बदल त्या ठिकाणी केला जाईल. तुम्ही कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, पुणेकरांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की शनिवार रविवारी का आज पुन्हा सगळी बंद केलं, त्याचं कारण असं आहे महाराष्ट्रामध्ये कोरोना कमी व्हायला लागला आहे. अजूनही सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, इव्हन काही प्रमाणात पुणे अशा काही जिल्ह्यामध्ये प्रमाण आहे, हे कोल्हापूर, हे जरी खरं असलं तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर सगळे पोलीस अधिकारी, सगळे लोकप्रतिनिधी, रेव्हेन्यूचे अधिकारी सांगत होते शनिवार रविवार एवढी प्रचंड गर्दी, महाबळेश्वरसारखं ठिकाण असेल, आपला खंडाळा लोणावळा असेल, आपलं खोपोली असेल, एवढ्या प्रचंड रांगा, म्हणजे का नागरिक असं करतात मला काही कळत नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मी सर्वांना आवाहन करतो की जर खूप जणं आता राज्याच्या बाहेर पण जायला लागलेले आहेत, आज अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितलं कुणी बाहेर देवदर्शनाच्या निमित्तानं गेलं तो त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाची कुठं ना कुठे श्रद्धा असते, त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण वाटायचं अजिबात कारण नाही, परंतु काही जणं ट्रेकिंगच्या अलीकडच्या काळात ट्रेकिंगला लोक जातात, तिथं बरेच लोक गेले, तसं जर झालं तर पुण्यामधले जिल्ह्यातले बाहेर गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील. आज तशा प्रकारची चर्चा सर्वच खासदार, आमदार, सर्व सहकाऱ्यांच्याकडनं आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण त्या ठिकाणी आली, आणि डॉक्टर मंडळींनी पण सांगितलेलं आहे, जे टास्क फोर्सचे डॉक्टर आहेत, की आत्ताच्या काळामध्ये अमेरिका, इंग्लंड म्हणजे आणि आपलं आफ्रिका, साऊथ आफ्रिका, ह्या तिन्ही ठिकाणी तिसरा लाट येऊ पाहते, आणि तिथं तर विशेषतः इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनेशन झालेलं होतं, तरी देखील तिथं तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण खरोखरीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी एक वेळ थोड्या उशिरा आपल्याला करता येतील, परंतु प्रत्येक माणसाचं आरोग्य नीट नाही राहिलं, यदा कदाचित नीट काळजी नाही घेतली आणि त्याच्यातनं त्याचा स्वतःचा त्यानं जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं आणि प्रचंड त्या व्यक्तीचं पण नुकसान, त्याला आयुष्यातनं उठून जावं लागतं, कुठं फिरायला किंवा भिजायला, कुठं धबधब्याखाली इकडं तिकडं मोठ्या प्रमाणात जातात. कृपा करून जाऊ नका. ह्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्या. पॉझिटिव्हिटीचा रेट हा पुण्यामध्ये 5% आहे, पिंपरी चिंचवडला 5.2% आहे, ग्रामीणला साधारण 9% आहे. त्याच्यामुळे ग्रामीण आम्ही लेवल 4 ठेवलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड 5 पुढं आहे, त्याच्यामुळे ते लेवल 3 ठेवलेलं आहे, आणि हे आपलं 5 असल्यामुळं पुण्याला लेवल 2 ठेवलेलं आहे. माझी तमाम नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे की बाबा अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावा. सहली, धबधबे, इतर ठिकाणी पावसामध्ये भिजायला वगैरे ह्या पण गोष्टी त्यांनी टाळाव्यात, आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून बालरोग तज्ज्ञांना कोविडविषयी प्रशिक्षण देण्याचं सूचना देखील मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर पण झालेल्या आहेत. टास्क फोर्सनी पण तसं सांगितलेलं आहे. एक गोष्ट आमच्या लक्षात आली की बालरोग तज्ज्ञ तालुक्याच्या ठिकाणी काही थोडेसे अडचणीचे तालुके आहेत किंवा मागासलेला भाग आहे, तिथं मिळायला अडचण येते, त्याकरता आम्ही आहेत त्या डॉक्टरांना काही ठराविक गरजेपुरतं ट्रेनिंग देण्याच्याबद्दलचा पण निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून नंतर येऊच नाही तिसरी लाट, पण यदा कदाचित
सगळ्यांनी नियमाचं पालन नाही केलं तर आली तर आपण अशा प्रकारची काळजी घेण्याचं राज्यामध्ये पण आपलं नियोजन चालू आहे आणि आज आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये देखील दोन्ही कॉर्पोरेशन आणि आमचा पुणे जिल्हा ह्याचा आढावा घेत असताना ह्या सगळ्या बाबी पुढं आलेल्या आहेत.